सध्या कोरोनाच्या महामारीतून थोडं सावरण्याचा प्रयत्न करत होते शेतकरी, मात्र उस्मानाबाद तालुक्यातील जागजी या ठिकाणचे शेतकरी आहेत अनिल देशमुख आपल्यासोबत. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी 2 एकरचा मेथीचा फड आहे, त्यांचा 2 एकर मेथी लावलेली आहे त्यांनी. तर सध्या ओमिक्रॉनचं संकट आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप, या दोन्हीमुळे सध्या शेतकऱ्याचं काय नुकसान होतंय हे आता तुम्ही पहा. शेतकरी माझ्यासोबत आहेत. सध्या संप सुरू असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जे मेथी आहे ते मेथीला अक्षरशः 2 रुपये आणि 3 रुपये प्रतिपेंडी असा भाव आहे, त्यामुळे मेथीचा भाव उतरलेला आहे. शेतकरी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्याच्या परिस्थितीला लॉकडाऊन पडल्यामुळे आणि एसटी महामंडळाचा संप असल्यामुळे आज मेथीचा जे भाव जे आहे एकदम 0% म्हणजे ढासळलेला आहे. त्याच्यामुळे फार संकट. आज मेथीला जवळजवळ 50-60 हजार रुपये खर्च केलेला आहे, पण आज हे जे 10 हजार रुपये सध्या होणे मुश्किल आहे. त्यासाठी फार म्हणजे एक मेहनत घेतलेली आहे, पण आज भाव नसल्यामुळे एकदम बिकट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे. किती खर्च केला त्याला? 60-65 हजाराच्या वर खर्च झाला साहेब. तरी बी आज म्हणजे या परिसरात इकडे यायला फिरकायला तयार नाही. लॉकडाऊनची भीतीमुळे बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे सरकारने बी ह्याच्याकडे लॉकडाऊनचा विचार न करता शेतकऱ्याच्या बाजूने थोडंफार सहकार्य करावं ही तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे. एकूण त्याचा खर्च म्हणजे खर्च 60 हजार रुपये केला तुम्ही, याचं उत्पन्न किती अपेक्षित होतं तुम्हाला? उत्पादन कमीत कमी 2 लाखाच्या आसपास झालं असतं, पण आज इतकं म्हणजे हे आहे. या परीच फोन पण उचलायला तयार नाही. आज बाजारामध्ये गेलं तर म्हणजे भाड सध्या निघायची मुश्किल आहे. म्हणजे स्वतः जरी आपण विकायला गेलो तरी आज कोणी म्हणजे त्याला 2 रुपये 1 रुपया पेंडीनं सध्या माग म्हणजे खर्च सध्या इथून न्यायचं, भाड्याचा सध्या खर्च निघायची मुश्किल आहे. परिवहन महामंडळाचा संप सुरू आहे, त्याबद्दल काय? महामंडळाच्या संपामुळे तर बरेच नुकसान झालं. जे आम्ही म्हणजे महामंडळाच्या एसटी महामंडळातून मेथी घेऊन गेला असतो, पण संपामुळे आज प्रायव्हेट वाहनाचा बराच म्हणजे महागात पडतंय ना आम्हाला. म्हणजे महागामुळे जास्त अडचणी येतात. म्हणजे आज महामंडळाच्या आम्ही 10 रुपयांनी जर गेला असतो तर आज म्हणजे खाजगी वाहनामुळे 20 रुपये जातात आमचे, असं होत आहे. आणि कोविडच्या लॉकडाऊनचं काय? कोविडचं तर सध्या म्हणजे एवढंही नाही, पण अफवामुळे जास्त या परी म्हणजे लॉकडाऊन एवढंही नाही, पण सरकारचे काही धोरणामुळे लॉकडाऊन घोषित असं कधी करतात कधी नाही, त्याच्यामुळे बरेच नुकसान त्याच्यामुळे पण झालेलं आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाबाबत म्हणजे त्यांनी मागे घेण्याबद्दल तुमचं काय वाटतं तुम्हाला? एसटी महामंडळाच्या बांधवांनी माघार घेणं हे संप म्हणजे कदाचित त्यांनी घ्यावं असं आमची अपेक्षा आहे, पण सरकारचं त्यांच्या ह्याच्यात काय मतभेद चालू आहेत हे पण कळा नाही गेलं आहे. दोन्ही मतभेदामुळे तुमचं नुकसान होतं? हा, दोन्ही मतभेदामुळे सरकारच्या बियाणं एसटी महामंडळाच्या ह्यांच्यामुळे पण आमचं बरंच नुकसान होत आहे. काही महिला शेतकरी आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? सध्या मेथीच्या भाजीचा जो भाव आहे तो उतरलेला आहे, शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय, काय सांगाल तुम्ही? आम्ही ह्याच्यासाठी 50-60 हजार रुपये खर्च केला. संध्याकाळच्या लाईट असताना सुद्धा तेवढ्याही चुकाचे दारे धरले हे ते करून आज आम्हाला हे टाकून द्यायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळं सरकारने आमच्याबद्दल काहीतरी विचार करून ह्याच्यावर काहीतरी मार्गदर्शन काढावं अशी आमची अपेक्षा आहे फक्त. नाहीतर मग आम्हाला ह्याच्यावर काहीतरी पर्याय सांगावं, नाहीतर आत्महत्या करण्यापर्यंत पाळी आमच्यावर आलेली आहे. आज आम्ही काय करावं हे तुम्ही सांगून द्यावं आम्हाला. संप एसटीचा सुरू आहे, त्यावर काय तुमचं? एसटीचा संप असल्यामुळं म्हणजे बाहेर माणसाला पडता पण येत नाही ना कुठल्या वाहनामुळं. स्वतः प्रायव्हेट वाहन करून खर्च करायची तेवढी तयारी नसती, त्याच्यामुळं बाहेर माणसं पडू शकत नाहीत. त्याच्यामुळं आमच्या ह्या शेतीमालाला कुठलेच भाव लागत नाही, त्याच्यामुळं त्याच्यावर पण नुकसान आहे. एसटी महामंडळाचा संप असल्यामुळे आणि कोरोनाचं मोठं संकट परत ओढावल्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना हे संप मागे घेण्याची विनंती केली जात आहे. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.